जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ आयुष्यात तुम्ही अंक गणित कधी ना कधी बघितलाच असेल एक ऋण आणि दुसरं ऋण जेव्हा सोबत येतात तेव्हा एक अंक बनतो जर या सिद्धांताला आपल्या मूल आयुष्यात अमलात आणलं तर एक गोष्ट लक्षात येईल जर वाईट व्यक्तीची वाईट व्यक्ती सोबत भेट झाली तर ती भेट भयानक रूप होते आणि अशाच वेळेस जर एखाद्या चांगल्या माणसाची वाईट माणसासोबत संगत झाली आणि त्या दोन वाईट लोकांमुळे जे भयंकर रूप ते चांगल्या माणसासमोर जर आलं तरी ते त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकत जस धरतीच्या पोटाशी केलेला जो आपण खुटा लावतो तो खुटा जर आपल्याला बाहेर काढायचा असेल तर असं जरूरी नाही की आपण त्या खुटावरच घाव घालू कधी ना कधी आपल्याला त्या पृथ्वीवरही घाव घालावा लागतो ला त्या मातीत घाव घालावा लागतो जेणेकरून तो खुटा मोकळा होईल आणि तो खुटा आपल्याला सहजरित्या बाहेर काढता येईल तसच आपल्या आयुष्यात आपण कोणत्या व्यक्ती बरोबर संधी करतोय ते एकदा नीट निरकून पहा कारण जर आपण वाईट माणसाबरोबर सोबत केली तर त्याच्यावर होणारे दुष्परिणाम हे आपल्यालाही भोगावे लागतील म्हणून आयुष्यात सोबत ही नेहमी चांगल्या माणसाबरोबर करा आणि सोबत करताना हा सिद्धांत लक्षात ठेवा की तुम्ही सोबत वाईट माणसाबरोबर करताय कि चांगल्या माणसाबरोबर करताय आपण सोबत जशा माणसाबरोबर करू तसेच गुण आपल्याला लागतात किंवा न कळतपणे त्याच्यातल्या वाईट गुणांना आपल्याला बळी पडावं लागतं म्हणून संगत ही नेहमी चांगल्या सोबतच करायची पण आपल्याला कधी कधी कळून येत नाही की चांगली आणि वाईट माणसं यांच्यातील फरक कसा ओळखायचा आजकाल तर माणसं ओळखणं खूप अवघड झालं आहे कोण कधी कसं वागेल हेही सांगता येत नाही या कलियुगाचा मनुष्यावर तेवढा प्रभावच झाला आहे लोकांना चांगल्या माणसाची संगत आवडत नाही जे खोटे आहेत वाईट प्रवृत्तींचे आहेत त्यांची संगत चांगली वाटते आणि याचा परिणाम जेव्हा आपल्या आयुष्यात काही ना काही वाईट घटना घडतात तेव्हा आपल्याला दिसून येत पण कधी कधी असा प्रसंग घडायला खूप वेळ लागतो पण तेव्हा आपण काहीच करू शकत नाही कारण वेळ ही, ही खूप पुढे निघून गेलेली असते म्हणून आत्ताच विचार करून चांगले सत्कर्म तेही चांगल्या व्यक्तीची संगत करून करणे हे खूप महत्वाचे आहे जे काही सत्कर्म तसेच परमार्थाची सवय आपल्याला संगतीमुळेही लागू शकते म्हणून आपल्या आयुष्यात आपल्याला भेटलेली प्रत्येक माणसं कसे आहेत हे आपल्याला ओळखायला आलं पाहिजे आणि जर आपल्याला ओळखताच नाही आलं तर आपण फक्त प्रत्येकातला चांगला गुण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे